was Timmy Chow. At school they said I had no style. I was dreaming to be those cookies, but I come to find my own teenage life. Now in many places so delicious. I used to cry over now, but now I'm not gonna fit. I it's the star to show me where I go, just like a new मॉर्निंग कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. सो आजचा व्लॉग जो आहे तो थोडा वेगळा होणार आहे, कारण का लास्ट दोन व्लॉग जे बघितले असेल तुम्ही ते मी घरातल्या घरातच बनवलेले, आतमध्ये घराच्या. आणि आज आपण जे करणार आहे ते आपण चाललो आहे बाहेर फिरायला इमॅजिकाला. सगळ्यांना माहिती असेल इमॅजिका कुठे आहे काय आहे, पुढे आपण एन्जॉय करूया. मागे आपली बस आहे, तुम्ही इथे बघू शकता. ही आपली बस आहे, आपल्या ऑफिसची पब्लिक आहे, आमचं ऑफिस आहे. आणि आता आपण जाणार आहोत, एन्जॉय करू, पुढे बघूया. ऑलमोस्ट 20-25 जण आहेत आपल्याबरोबर, आणि 2-3 जण आहेत जे लेट येणार आहोत, म्हणजे लेट आले आहेत. तर आपण जाऊया आता पुढे, एन्जॉय करूया, बघूया काय होणार आहे काय नाही ते. खूप एक्सायटेड असणार आहे. फायनली आपण बस मध्ये ट्रॅव्हल केल्यानंतर आता निघालोय इथे, आणि इथे मागे बघू शकता आपण इमॅजिकाला फायनली पोहोचलो. ठीक आहे, रिझनेबल आहे पण आपण घेऊ शकतो, बहुत अफोर्डेबल आहे. सो भाव आता आपला एकदम फुल रॉक्सर वाटतो इथे बघू, आणि फायनली आता आपण इथे एंट्री करतोय. ठीक आहे, सो बघूया पुढे. अरे आयफोनचा एक सीन आहे की हे फ्रंट बॅक होत नाही ना, म्हणून थोडा शॉर्ट आहे, पण काय नाही, आपण ऍडजस्ट करू. थोडाफार उलट वगैरे चालू, मागे राईड्स वगैरे दिसत असतील. सो आपण उपलब्ध आहे, पार्किंग सगळ्यांना भेटेल. हो, आणि इथे बघा ह्या साईडला फुल पार्किंग अवेलेबल आहे, ह्या साईडला एकदम मागे मोठा एरिया जो पार्किंगसाठी अवेलेबल आहे. आणि जाऊया आपण आता पुढे, बघूया. बसमध्ये तर फटे एन्जॉय केला आहे मी, पब्लिक आता आमची फोटो काढते इथे. इथे एंट्रन्स केल्यावरच आपण डायरेक्टली इथे पब्लिकने फोटोशूट चालू केलं आहे. हे आमची ग्रुपवाली पब्लिक आहे इथे, आणि ऑलरेडी आम्ही फोटो वगैरे काढून तर झालो आहे, पण आता परत इथे आले, म्हणजे आमच्यानंतर इथे दुसरी पब्लिक आलेली फोटो क्लिक करायला, त्या लोकांचे झाले, आता परत आम्ही लोक इथे आलो क्लिक करायसाठी. सो गाईज, फायनली आपण पोहोचलो आहे इकडे एमएचिकामध्ये. जो आपण तिथून एंट्रन्स केला तो मेन गेट होता, आणि आता आपण पुढे जाऊया. इथून आपला हा जो आहे हो हा एंट्रन्स आहे. ठीक आहे, आपण पुढे पुढे जाऊया, बघूया, मस्त मजा करू, कारण का आतमध्ये एकदम एक नंबर राईड्स आहेत. जे माझे फ्रेंड्स लोक आहेत जे ऑलरेडी इथे आले, ती लोक मला बोलले की राईड्स असेत ज्या एकदम खतरनाक आहेत तिथे, म्हणजे एकदम खूपच वाट लागेल. बघूया आपण गावी आता पटापट, कारण का ऑलमोस्ट आपली जी पब्लिक आहे सगळी पुढची ती गेली आहे तिथे. बाय देख के हसरे. सो देखे बाय, चलो पॅकिंग करू शकता. हे नाही आहे, पटापट चल, लेट झालाय. पब्लिक जी आमची आहे ती सगळी पुढे गेली, आणि आम्ही इथे टाइमपास करतोय, म्हणजे ब्लॉग बनवायच्या निमित्ताने आम्हाला जरा वेळ होतोय, तर आम्ही आता पुढे पुढे चाललोय. आमचा एक बॉडी बिल्डर आहे इकडे, आणि इथून आम्हाला बस भेटेल जे ठेपी आम्हाला वरती घेऊन जाईल डायरेक्ट लोकेशन वर. आणि सध्या ही बस फ्री आहे, काय याच्यात पैसे बिशे नाही लागत आहे. इथून आपल्याला ही बस आहे, ह्या बस मध्ये जायचं, आणि इथनं पुढे मग आपल्याला मेन जो एंट्रन्स आहे तिथे जावं लागेल. आमचा हा आमचा बैल आहे, आमचा बैल आहे, काय कामाचा नाही आहे. ठीक आहे, ही आमची ग्रुप आहे आपली. गाइस से हेलो, से हेलो, हेलो. हाय विरार से, इसको फॉलो करना. हाय विरार से, कौन सा नगर? विरार का मॉडल रुको जरा, सबर करो. सो फायनली आपली एंट्री होती आहे, ही बस होती, या बसने आपण आलेलो इथे वरती मेन गेटच्या इथनं, बट इथून आता ही दुसरा एंट्रन्स आहे आपला. सो गाईज, हा आपला नॉर्मल एंट्रन्स होता जिथून आपण एंट्री घेतली, चेकिंग होते बॅग वगैरे, आणि आता आम्ही इथे मेन एंट्रन्सवरती आलो आहे.
आणि तिकडे बघू शकता तुम्ही, तिकडे ना तिकीट्स वगैरेचा काउंटर आहे. तर तिथे सीन असा आहे की ज्यांनी कोणी ऑनलाईन तिकीट्स बुक वगैरे नाही केले असेल तिथे तुम्ही येऊन काढू शकता. सो हा आपला तिकीट काउंटर आहे. आमची पब्लिक इथे सगळी उभी आहे, तिकडे बघून बघा हसते वगैरे हे ते, ही सगळी आमची पब्लिक आहे. आपण आता जाऊया पुढे आणि बघूया पुढे काय होणार आहे, कारण का व्लॉग आपला हा खूप इंटरेस्टिंग आणि मेन सीन असा की हा व्लॉग खूप मोठा होणार आहे. आणि पुढे जे काही राईड्स आपण जाणार आहोत जे काही फूडशी रिलेटेड आहे आणि खूप काही आपल्याकडे होणार आहे हा व्हिडिओमध्ये, तर खूप मजा येणार आहे. आपण पुढे एन्जॉय करूया. बँड आपल्याला बांधायचं आतमध्ये, नाही तर आतमध्ये एंट्रन्स नाही. थँक्यू. सो मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आहोत त्या शॉपिंग सेंटरमधून. इकडून काय पण घेऊ शकता तुम्ही, त्यानंतर लॉकर रूममध्ये यायचं आहे. ठीक आहे, लॉकरमधून आल्यानंतर आपल्याला सध्या 200 रुपये डिपॉझिट करायचे आहे, जे का रिफंडेबल आहे लॉकर घेतल्यानंतर, जेव्हा तुम्ही चेकआउट करणार. ठीक आहे, घेतल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट दिली झाली पाहिजे आणि एक बँड दिला झाला असेल, हे तुम्हाला बँड घेणं शक्यता आहे, कंपल्सरी आहे. त्याशिवाय तुम्ही लॉकर ओपन नाही करू शकत. सो इथे एंट्रन्स आहे आपलं, ड्रॉइंग वगैरे पेंटिंग चालू आहे, इथे बघू शकता तुम्ही. प्रयत्न तर असा करता, अरे विरारची मॉडेल असते. सो गाईज, फायनली आम्ही चेंज वगैरे करून सनस्क्रीन लावली आहे, तर फेस फटे ऑइली वाटत असेल आता माझं. आणि आम्ही इथून एंट्रन्स घेतला आहे, आपली पब्लिक चालली आहे इथे पुढे. सो जाऊया, रस्ताच नाही माहिती आहे कोणाला कुठून जायचं कुठून जायचं. पब्लिक तर चालली आहे, कोण इथून चाललंय, एक इथे बिल्डर आहे, एक वरती गेला बिल्डर. आपण इथे ऐकत, हे लहान मुलांची इथे राईड्स आहेत, म्हणजे सॉर्टेड आहे, चांगलं आहे इकडे, पण ऊन फटे आहे गाईस खूप जास्त. सो गाईस, माझा सीन असं झालाय की पहिला तर भाई स्किन फटे, डार्क वाटते आज, कारण काय ते इनपूट आहे आणि सनस्क्रीन लावते. सो त्याच्यामुळे थोडा सीन आहे. मला भूक लागली आहे, मला पण मला पण खायचं इथे कुठे काय काय माहिती, काय दिसत पण नाही. इथे काय तर तिकडं होतं माझे जसं ते कुठे लोकांचं जाऊया का बच्ची, काहीतरी खाऊन येऊया का पहिला. बरं वरती खाली व्हायला त्याच्या पोट राहिले, उपाशी पोट राहिले. याच लाईनवर जाणार आहे तुम्ही. हे मागे आपलं जे फूड यार्ड आहे, सॉरी फूड यार्ड, फूड कोर्ट काय बोलतात काय माहिती, खायसाठी इथे जागा आहे. तर इथे आपण खाऊ पिऊ शकतो, पण माझे मित्र लोक बोलतात आता की खाल्लं तर सीन होऊन जाईल राईडमध्ये, आपल्याला प्रॉपर म्हणजे वॉमिट वगैरे होईल. पुन्हा आम्ही इथं तर काय खात नाही, थोड्या वेळेने खाऊ पिऊ आपण जाऊया, थोडा मचवू जरा. आणि सीन असा झाला आहे, कोणीच फोन नाही घेतला, मी एकट्याने फोन घेतला आहे ब्लॉगिंगसाठी. आणि ते सांभाळताना म्हणजे शॉर्ट होणार आहे, समजत नाही कोणाकडे फोन देऊ जेव्हा मी राईड वगैरे जाईन तेव्हा, कारण का माझ्यासाठी तर कोण साईडला थांबणार नाही की भाई हा तुझा तुझा व्हिडिओ काढतो आणि मग मी थांबतो साईडला. सो असं आता काही सीन नाही, आपण बघू चला कोण ना कोणतरी पकडेलच, आपण करू काहीतरी जुगाड. आणि असं वाटतं आता की फोन ठेवू साईडला आणि पहिला मस्त मजे करून घेऊ. सो हे बघा इथे ही वाली स्लाईड आहे, इथे 90, 50, 30, 60 काय मला काय माहीत नाही, पण इथे स्लाईड आहे. गाईज आपण आता इथे आलो आहे वेवपूलच्या इथे. आता जस्ट मी पाण्यामध्ये एक पाय एंटर केलं आहे आणि फटे थंड लागते इथे. पब्लिक फुल मसवते, नाचते वगैरे मस्त. आणि आमचा तो ग्रुपच गॅप झाला, आम्ही तिघंच इथे येते, हे दोघं आणि मी एक. कुठे गेलेत सगळे काय माहिती, कोण दिसत नाही. आता फोनचा असा सीन झाला, फोन ठेवू कुठे काय कळत नाही. हे भाई फोन ले भाऊ, लोक फुल फॉरेनर वाली फील देतात आहे का पटेली मध्ये एकदम. हा मस्त पुण्या लागत आहे का भावांना तुम्हाला, खूप जास्त बघायलाच नाही तर कुठे. आता जरा दिसते तरी आपली पब्लिक इथे बसली आहे. असं वाटतं ना ब्लॉग काढायसाठी ना मला कसं स्पेशली इथे वेगळं यायला पाहिजे होतं, की आतमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, फक्त ब्लॉग काढायचे त्यासाठी. आता असतात आपला भाऊ गेला इथे स्विमिंग करायला, सेव करतोय हा एक आला दिसणार रिटर्न स्विमिंग करून. आणि इथे सेफ्टीसाठी पब्लिक बसलेली असते, इकडे आहे तिथून तिथून सगळ्या इथे सगळे स्विमिंग वगैरे करतात.
चालू आहे प्लेन. माझा आवाज येतोय की नाही काय माहिती, पण मी बोलतोय एकदम लाऊडली. आपला भाव परत गेला. माझं तीन असं आहे की माझ्यासाठी म्हणजे फोन पकडणारे कोणतं मला आतमध्ये जायला नाही मिळत. मला पण जायचं आहे बाहेर. इथे अर्धा सीन तर काय आहे काय माहिती, इकडचे अर्ध्या कुठच्या कुठच्या स्लाइड्स बंद आहे हे बघा ना. इथे हे बंदच आहे, इथे काय आहे काय माहित नाही, पण बंद. फोन कुठेच ठेवायला नाही भेटत आहे. आणि बघू आता आपला व्लॉग तर आपण कंटिन्यू करू. मला असं वाटतं आता मी काय करणार आहे माहिती आहे, कारण का मला कुठेच जायला नाही भेटत आहे. ना नॉर्मल स्विमिंग पूलमध्ये, ना वेव्ह पूलमध्ये, कुठेच नाही. ना राईड तर सोडूनच द्या, फोनची वाट लागून द्या कुठे गेलो तर. सो मी विचार करतो आता ना थोडे थोडे जे पण आहेत ना व्हिडिओज, म्हणजे जिथे कुठे स्लाइड्स वगैरे काही आहेत, ते थोडे थोडे व्हिडिओज काढून घेऊ आणि फोन ठेवून देऊ जाऊन लॉकरमध्ये, आणि नंतर येऊन व्यवस्थित एन्जॉय करू. कारण का बरं पण नाही वाटत सगळ्यांना असं बोलू दहा वेळा की मी जातोय माझा व्हिडिओ काढ एकदा दोनदा चार पाच वेळा लोक करतील मित्र लोक, पण दहा वेळा त्यांना बोलू ती लोक पण वैता की ती लोक त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आले. आम्ही पण चालतोय. ओमकार कुठे गेला? हे ओमकार कुठे राहतोय तू? दोघांसाठी नाही भेटणार इकडे करा एक मिनिट. आपला मित्र ओमकार तिकडे पुढे गेलेला. आणि याची तुम्ही तिथे आता हे आहे वरती जी पब्लिक आहे ना इथे, ती आमचीच पब्लिक आहे इकडे वरच्या साईडला. भाऊ आपला ओमकार कुठे गेला? परत काय नाही स्लाईड बघू शकतो तुम्ही. एका इथे चार जण बसायचे, फोनसाठी आपल्याकडे काहीच सीन नाही. आपण आता फोन खिशामध्ये ठेवावा लागणार आहे, काही सीन नाही इथे. भाई फोन रख दे तिरे बस. सीन होता गाईज, ती स्लाईड तर एकदम खतरनाक होती, म्हणजे असं वाटलेलं आता बाहेर जाऊन पडीन. आणि ही होती ती स्लाईड. स्टार्टिंगला जेव्हा बाहेर येतो तेव्हा तर असं वाटतं की बाहेर पडणारच आहेत आपण. फूड बटे एक्सपेन्सिव्ह आहे गाईज इथे. 350 रुपयामध्ये एवढूचा शोरमा आहे, एवढूचा. बस हे बघ मुंग्या पण आहे. 350 रुपयाचा शोरमा आणि हा खूप आहे. काय नाही पाहता आले, भूक लागले तर करणार काय, खावं तर लागणार आहे. वेफरची प्राईस आहे 150 रुपये. सो गाईज मेन सीन तर असं झालं आहे ना की जे आपण राईड्स आहेत त्या खूप थोड्या, म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला की म्हणजे मोबाईल घेऊन मी तिथे जाऊच शकत, कारण का राईड्स खूप डिफिकल्ट होत्या त्या. की ते लोकांचे जसे इन्स्ट्रक्शन होते ते फॉलो करत होते राईडवरती जाताना, त्यामुळे मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत. आणि पाण्यात जायच्या, म्हणजे पाण्यात जायचं होतं आपल्याला पूल्स वगैरेमध्ये, मोबाईलला काही कवर नाही काही नाही. आता जर मी समजो एकदम म्हणजे रिस्क घेऊन गेलो असतो आतमध्ये पाण्यात, तर मोबाईलचा शॉर्ट झाला असतं आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला नाही जमला असतं. आणि मोबाईलमध्ये माझ्या बॅटरी पण खूप कमी आता, काहीतरी 12-15% आहे. सो मी आता काय करणार आहे, माझ्या एका मित्राकडे पॉवर बँक आहे, त्या पॉवर बँकच्या थ्रू मी मोबाईल थोडा चार्ज करेन. कारण का आता मोबाईल इथे व्हिडिओ वगैरे काढायला काहीच भेटत नाही आहे पाण्यामुळे. सो आता जातो आहे मी लॉकर रूममध्ये, मोबाईल चार्जिंगला लावतो. थोडा वेळ आधी जस्ट आम्ही फूड वगैरे खाल्लं, त्यांना विचार केला थोडा ढाब्या वगैरे वरती मी थांबून काहीतरी खाऊ. बरोबर ना भाऊ? बरोबर बरोबर. आणि मला इथे ना स्लाईडचे एक्झॅक्टली नाव वगैरे काय माहीत नाही, माझा भाऊ इथे सांगेल आता. भाई सांग काय काय होते ते स्लाईड. 90 करून होता एक बोबो करून होता, बोबोमध्ये ट्राय केला 90 ट्राय करायला. 90 जे डेअरिंगवाले पीपल असेल ते ट्राय करू शकतो 90 वाले, कारण ते एकदम सरळ 5-6 फ्लोर डायरेक्ट एकदम खाली आहे. तर ज्यांना रेस घ्यायचं ते करू शकतात. आणि एक हे आहे लेझी लेबर आहे, ज्यामध्ये एक मध्येचा ब्रिज आहे, ब्रिजच्या खालून फॉग सुटतो. हे एक असं वाटतं की कुठं वेगळ्याच ठिकाणी आलं. सो गाईज हा सगळा सीन आहे इथे. आता आपण थोडा फोन ठेवूया, म्हणजे चार्जिंग वगैरे काहीतरी करूया लॉकर रूममध्ये जाऊन. आणि तोपर्यंत म्हणजे आपल्याला सगळ्या राईड्स इथे आता व्हिडिओज कवर करायला तर भेटणार नाही. सो मी लास्टला तरी बघतो, ट्राय करतो कोणाच्या दुसऱ्याचा फोन अवेलेबल असेल तर आम्ही त्याच्या थ्रू करू, ट्राय करू, बघू आता तोपर्यंत फोन जरा. जाता जाता आम्ही आलो इथे
चॉकलेट्स वगैरे आहे. भावाला अजून भूक लागली आहे. बघ हे काय तुला काय पाहिजे वगैरे? काही नको, मला एकच काहीतरी घे, त्यामध्ये थोडस काहीतरी खाऊ. जस आम्ही इथे आलेलो मगनलाल चिक्की, तर आम्ही इथं चिक्की वगैरे उचलली आहे. तुम्ही हे इथे बघू शकता, पॉवर बँक आपण जॉईन केली आहे. जस सध्या आम्ही निघालो इथनं रेसॉर्टमधनं, त्याच्यानंतर मी आता पॉवर बँक लावली इथनं. इथे आलेलो आम्ही, चिक्की वगैरे घेतलं इथनं, आणि बघू आता पुढे जाऊ. व्लॉग तर आपल्याला एंड करावा लागणार आहे. थोडेफार आपल्याकडे क्लिप्स वगैरे आहेत, ते मी ॲड करेन रिसॉर्टचे, आणि बघू. कारण का खूप शॉर्ट झालं आहे, आदत पण पट्टी डाऊन झाली आहे माझी, आवाज पण बसला आता तिकडे जाऊन. रोडून स्लाईड्समध्ये